हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर आता 5 ते 10 मिनिटं आधीच उदय सामंत सर लाईव्ह आले होते, तर त्यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे कॉलेज रिओपनिंग बाबत. तर 20 ऑक्टोबरपासून कॉलेजेस सगळे स्टार्ट करणार आहेत. तर ही ब्रेकिंग न्यूज आहे की 20 तारखेपासून कॉलेज स्टार्ट करणार आहेत. तर त्याच्याबद्दलच्या त्यांनी थोड्या काही अटी सांगितल्या, मी तुम्हाला ते सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल की ते बोलले की फुल्ली वॅक्सिनेटेड पाहिजे, स्टुडंट असो किंवा आपले अदर पर्सन कॉलेजचे किंवा आपले सर असो आपले सगळा स्टाफ असो, सगळ्यांनी फुल्ली वॅक्सिनेटेड पाहिजे. सेकंड इम्पॉर्टंट की ते बोलले की आता हे प्रत्येक याच्यानुसार पण होणार, जिल्ह्यांनुसार, कारण की आता सातारा अहमदनगरमध्ये बोलले की फार कोरोनाचे केसेस वाढतात, त्याच्यामुळे त्यांना थोडा वेगळा निर्बंध असू शकतो. म्हणजे आता हे सगळं डिपेंड असेल आपल्या कलेक्टरवर, त्यांच्यावर, जिल्हाधिकाऱ्यांवर, त्याच्यानुसार कॉलेजेसचे ते चालू किंवा हे करू शकतील. तर मग हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता. जिथे जरा कमी कोरोनाचे पेशंट्स आहेत तिथे आपले कॉलेज रेग्युलर चालू करतील, त्याच्यात काही वाद नाही. बट आता केसेसवर पण डिपेंड राहील किती कमी जास्त. त्यांचं एकच मेन पॉईंट आहे की फुल्ली वॅक्सिनेटेड घ्या. ज्यांनी कोरोनाची अजून लस घेतलीच नाही किंवा फर्स्ट डोस त्यांचा कम्प्लीट आहे, त्यांनी देखील कॉलेजला येण्यासाठी पूर्ण वॅक्सिनेशन कम्प्लीट करून टाका, हा असं त्यांनी आवाहन केलं. सामंत सर हे देखील बोलले की यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाकीचे जेवढे सल्लागार आहेत ते सगळ्यांनी मिळून हा डिसिजन घेतला आहे 20 तारखेपासून कॉलेज स्टार्ट करणार. तर आता हा फायनल डिसिजन राहणार आहे. तर मग हाच एक इम्पॉर्टंट पॉईंट होता. तर अशा सर अपडेट तुम्ही आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तो अभी उदय सामंत सर 5-10 मिनिट पहिले न्यूज पे लाईव्ह आए थे, तो उन्होंने इम्पॉर्टंट ब्रेकिंग न्यूज दी हम सबको, कि उन्होंने कहा कि 20 अक्टूबर से कॉलेजेस जो रिओपन होने वाले, तो उन्होंने कुछ शर्तें रखी कि जैसे कि फर्स्ट ऑफ ऑल कि उन्होंने कहा कि सारे स्टूडेंट्स और बाकी के स्टाफ जो भी रहे कॉलेज के वो फुल्ली वैक्सीनेटेड होने चाहिए. अगर आपका फर्स्ट डोज कम्प्लीट है और आपने मतलब लिया ही नहीं, लेकिन आपको कॉलेज के लिए आने के लिए आपको पूरा वैक्सीनेटेड ही होना चाहिए. और सेकेंड इम्पॉर्टेंट वो बोले कि अहमदनगर, सातारा ऐसे कुछ वो डिस्ट्रिक्ट है वहाँ पे कोरोना के पेशेंट ज़्यादा है, तो वहाँ के लिए कलेक्टर सर जो बोलेंगे उसी से वो सब लॉ एलो करेंगे. तो अभी देखेंगे कि कब स्टार्ट होते हैं बाकी के, मतलब जहाँ पे कोरोना के केसेस कम है वहाँ पे वो चालू कर सकते हैं 20 अक्टूबर से, लेकिन सभी जगह पे चालू होने वाले. लेकिन सिर्फ उनको अभी डिसीजन लेना पड़ेगा ना कि मतलब कहाँ पे कितने पेशेंट ज़्यादा है कम है उससे. तो यही एक इम्पॉर्टेंट बात थी कि 20 अक्टूबर से अब स्टार्ट होने वाले. तो सामंत सर ने कहा कि वो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री और उनके सल्लागार उन सब ने मिलकर ये डिसाइड किया है कि अभी 20 अक्टूबर से कॉलेजेस रीओपन हो जाएंगे, ये आखिरी फैसला रहेगा, और 20 से अभी स्टार्ट हो जाएंगे. तो इसी सारी अपडेट के लिए हमको जरूर सब्सक्राइब कर देना. तो मिलते हैं अगली वीडियो में, तब तक के लिए बाय, और हाँ थैंक यू.